नमस्कार, मी अनुया बाम. के टी व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, राजापूर आणि संगमेश्वर आदी भागात पुराचे थैमान, करोडोंचे नुकसान. आश्वासन देऊन देखील शासन त्याची अंमलबजावणी करीत नसल्यामुळे शेकडो आंबा बागायतदारांनी रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केले धरणे आंदोलन. आणि दमदार पावसामुळे जगबुडी, अर्जुना, शास्त्री, कोदवली आदी नद्या ओव्हरफ्लो. पूर सदृश स्थितीमुळे नागरिकांची उडत आहे तारांबळ. घेऊया अल्पशी विश्रांती. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आ जा, तुझे माँ पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आ जा, तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. साहेब बोला. पाटील, एक अडचण होती. एक महिन्यासाठी रजा हवी होती. रजा कशासाठी? थोडा मेडिकल प्रॉब्लेम होता, हर्नियाचं ऑपरेशन करायचं, आणि शिवाय रिकव्हरीला थोडा वेळ लागतोस ना. हर्नियाचं ऑपरेशन? माझा ऐका पाटील, तुम्ही मोर्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करा, तिथं सगळंच सोयीचं आहे. दुर्बिणीनं शस्त्रक्रिया करतात, त्यामुळे तुम्ही एका दिवसात घरी जाऊ शकता. एका दिवसात? अहो, एका टक्क्याचं ऑपरेशन करतात, कमी दुखतं, त्यामुळे रोजच्या कामाला तुम्ही लवकर जाऊ शकता. लवकर म्हणजे? म्हणजे 7 दिवसात. शेतकरी, नोकरदार आणि बिझनेसमॅन साठी एकदम बेस्ट. शिवाय पुन्हा हर्निया होण्याची भीती नाही. ते ठीक आहे सर, पण ते जड सामान उचलायचं वगैरे? अहो, त्याचंही टेन्शन नाही, तेही करू शकता. फास्ट रिकव्हरी, शिवाय पैसा आणि वेळेची बचत. बोला, देऊ महिनाभराची रजा? अजिबात नको. हो, मोर्या एवढं पाठीशी असताना महिनाभर काम धंदा सोडून कोण घरात बसणार? साहेब, मी आता थेट मोर्याच गाठतो. मोर्या हॉस्पिटल, ई वॉर्ड, राजारामपुरी, 9वी गल्ली, कोल्हापूर. आता बातम्या पाहूया विस्तारानं. मागील काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. धोधो पाऊस, वेगवान वारे यामुळे समुद्र पूर्णपणे खवळलेला असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने लगत राहणाऱ्या नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार आणि दमदार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, राजापूर, चिपळूण आणि खेड येथे नद्यांनी तिसऱ्यांदा धोक्याची पातळी ओलांडली आहे. आज
कशेळी, परशुराम आणि विविध घाटात सतत दरड पडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असल्यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दोन दिवसांपूर्वी राजापूर, चिपळूण, खेड, संगमेश्वर येथे पुन्हा पुराचे पाणी शहरात घुसल्यामुळे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच नागरिकांचीही तारांबळ उडाली आहे. दरम्यान रत्नागिरी तालुक्यातील हरचिरी, चांदेराही, सोमेश्वर, टेंबेपूल येथे पुराचं पाणी गावामध्ये घुसल्याने आणि पाण्याची पातळी सतत वाढत जात असल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. मजगाव रत्नागिरी येथे फार जुने वडाचे झाड 5 घरांवर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. मजगाव येथील हे झाड ऐतिहासिक म्हणून मानलं जात होतं, कारण गावातील तरुण तसेच वृद्ध या झाडाखाली बसून गप्पा गोष्टी करीत असत. आणि आता पाहूया रत्नागिरीसह जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि त्यामुळे विविध नद्यांना आलेल्या पुराची काही क्षणचित्र.
सन 2014-15 साली झालेल्या नुकसानामुळे पीक कर्जावरील व्याजाची रक्कम शासनाने माफ करण्याचा निर्णय घेऊन देखील त्याची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंबा बागायतदारांनी धरणे आंदोलन केलं. मागील काही वर्षांपासून सतत पडणारा अवकाळी पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे आंबा बागायतदार मेटाकुटीला आले आहेत. परंतु मायबाप सरकार मात्र आश्वासन देऊनही त्याची अंमलबजावणी करीत नसल्याने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. आज आम्हाला लाक्षणिक उपोषणाची वेळ आमच्यावर आलेली आहे, कारण 14-15 जो अवकाळी पाऊस पडला त्या अवकाळी पाऊसामध्ये आंब्याचं प्रचंड नुकसान झालं आणि त्या नुकसान झालेल्या आंब्यामुळे आपला जिल्हा बाधित झाला आणि बाधित झाल्यानंतर आम्हाला सर्व आंबा उत्पादकांना 3 महिने जो व्याज देतो असं जाहीर केलं त्याचा अध्यादेशही निघाला. त्याच्यानंतर जे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना पुनर्गठन करून देतो सांगितलं, शासनाचा तसा जी आर आला, पुनर्गठन करून मिळालं, पण त्याच्या पुनर्गठन घटनेचं 1 वर्षाचं व्याज पूर्ण शासन देणार होतं व उरलेलं 4 वर्षाचं व्याज 60% व्याज सरकार देणार होतं, पण आज तगाई आमच्या शेतकऱ्याच्या खात्यात एकही रुपया 3 महिन्याचं व्याज किंवा पुनर्गठनचं व्याज एकही रुपया जमा झाला नाही. आणि वेळोवेळी आम्ही प्रत्येक अधिवेशनात निवेदनही देऊन त्याची दखल आज तक काहीच मिळाली नाही, म्हणून आम्हाला आज 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करायला लागत आहे. आणि आम्ही सगळे आंबा बागायतदार, सगळ्या संघटना, मग कोकण संघ असेल, समृद्धी संघटना असेल, रत्नागिरी जिल्हा असेल, आडिवरे संघ असेल आणि केळशी संघ, या सगळ्यांच्या विद्यमानाने आज आम्ही लाक्षणिक प्रमुख मंडळी लाक्षणिक उपोषणाला बसलेलो आहे. आंबा बागायतदार संघटनेचे नेते प्रकाश साळवी यांनी जाहीर नाराजी व्यक्त करीत आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. याच्यावर शासनाने दखल घेऊन आमचं जे काही त्याने अध्यादेश काढलेले ते व्याज व पुनर्गठन केलेल्या रकमेचं व्याज त्वरित द्यावं आणि आम्ही निवेदन तयार केलं, त्याच्यावर अनेक मान्य आहेत. शासनाने आज संपूर्ण महाराष्ट्रात कर्जमाफीचा जो काही निर्णय घेतला आहे त्याचाही आंबा उत्पादकांना न्याय मिळाला पाहिजे, कारण आमचा आंबा उत्पादक अनेक 5-7 वर्ष अडचणीने एकदम मेटाकुटीला आला आहे, त्यामुळे त्याला संपूर्ण कर्जमाफीचा हा सरसकट त्याच्यात कुठलीही अट ठेवू नये, कारण इन्कम टॅक्स भरणाऱ्या व्यक्तीला लाभ मिळणार नाही, कारण उत्पादक म्हटला की प्रत्येकांना इन्कम टॅक्स भरायची सक्ती असते, प्रत्येकजण आमचा मराठी माणूस हा कर चुकवत नाही, त्यामुळे कुठलीही अट न ठेवता प्रत्येक व्यक्तीला सरसकट कर्जमाफी व त्याचं पुनर्गठनचं व्याज मिळावे हीच आमची रास्त मागणी आहे. तरी आमच्या मागणीचा त्वरित विचार करावा हीच आमची विनंती आहे. या प्रसंगी संजय यादवराव, मंगेश साळवी, सुजित झिमळ, अजित शिंदे, विकास धाडस, प्रदीप साळवी, कौस्तुभ सावंत, सुदेश मयेकर, नाना शिंदे, सुनील नावले, शफी काझी, सुरेंद्र बिडकर, मंसूर काझी, दत्तात्रय तांबे, अक्रम नाखवा, लाईक फोंडू, शौकत काझी, रफिक मुकादम आणि डॉक्टर विवेक भिडे आदी आंबा बागायतदार आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विनंती वजा आवाहन करतो, कॅर काढला हा 19 जुलै 2015 निघाल्यानंतर त्याला टायटल दिलं जातं, तो समान बँकांनी सहकार विभागाने सगळी फॉर्म त्या ठिकाणी साहेबांनी बजेट काढण्यासाठी हे सगळे एकत्र.
अवकाळी पावसामुळे मागील काही वर्षात आंबा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील शासन मात्र त्यांच्या मागण्यांकडे आणि दिलेल्या आश्वासनाकडे लक्ष देत नसल्याबद्दल बागायतदारांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. प्रत्येक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, राजापूर आणि संगमेश्वर आदी भागात पुराचे थैमान, करोडोंचे नुकसान. आश्वासन देऊन देखील शासन त्याची अंमलबजावणी करीत नसल्यामुळे शेकडो आंबा बागायतदारांनी रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केले धरणे आंदोलन. आणि दमदार पावसामुळे जगबुडी, अर्जुना, शास्त्री, कोदवली आदी नद्या ओव्हरफ्लो. पूर सदृश स्थितीमुळे नागरिकांची उडत आहे तारांबळ. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. परत भेटूया पुढील बातमीपत्रात ठळक घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.